आणि आता बातमी आहे मुंबईतून. चुनाभट्टी गोळीबार प्रकरणी एका सराफासह दोघांना अटक करण्यात आलेली आहे. आरोपींना पिस्तूल आणि गाड्या घेण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप करण्यात आलाय. तर चुनाभट्टी गोळीबार प्रकरणी एका सराफासह दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते. तर आरोपींना पिस्तूल आणि गाड्या घेण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप करण्यात येतोय. चुनाभट्टी गोळीबार प्रकरणात महत्वाची माहिती समोर येते. एका सराफासह दोघांना अटक करण्यात आलेली आहे, बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत आरोपींकडून. आता आरोपींची चौकशी सध्या पोलीस करताना दिसत आहेत. तर आरोपींना पिस्तूल आणि गाड्या घेण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलाय. चुनाभट्टी परिसरात गोळीबार झाला होता आणि या प्रकरणी सर्वात महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे एका सराफासह दोघांना अटक करण्यात आलेली आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे. शुभम, या संदर्भात अधिकचा तपशील. अगदी बरोबर प्रज्ञा, बघायला गेलं तर 2 दिवस झाले आहे चुनाभट्टी मुंबईमधील चुनाभट्टी परिसरामध्ये आझाद गल्लीमध्ये फायरिंग झाली होती. जुनं वैर असल्या कारणाने ही फायरिंग झाली होती आणि त्यानंतर मुंबई पोलिसांचे 9 पथक जे आहे तैनात करण्यात आली होती. त्यानंतर त्या 9 पथकांनी 4 आरोपींना पकडलं आहे आणि आता असं सांगण्यात येत आहे, आरोप होत आहे की एका ज्वेलरसह अजून 2 जण जे आहेत म्हणजे सराफ सोबत अजून 2 जण त्यांच्याकडनं पिस्तूल आणि गाडी घेण्यासाठी पैसे देण्यात आले होते आणि त्यांना सुद्धा आज सकाळी अटक करण्यात आली आहे आणि अधिक चौकशी जी आहे ती सुरू आहे त्यांच्यावर. जी जी, धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.